Mercy. Allah Lord, Allah Lord. Allah Lord. सोलापूरसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि सलग चौथ्या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आंदोलन करतायत, आपल्या भूमिका ज्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतायत. आता पहिल्या दिवशी थाळीनाद आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर लाटणे दाखवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर काल जे आहे चटणी भाकरी दाखवून जे आहे ते आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविकांनी केलेला आहे आणि आज जे आहेत ते बांगड्या दाखवून सरकारचा निषेध जो आहे तो अंगणवाडी सेविकांच्या वतीनं केला जात आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मागच्या चार दिवसापासून अंगणवाडी सेविका ज्या आहेत ते आंदोलन करतायत. सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, मला सांगा, खरं तर चौथा दिवस आहे, चार दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आंदोलन करताय, राज्य सरकारला जाग येत नाही असं म्हणायचं आहे का? राज्य सरकारला बिलकुल जाग येत नाही. मी नेहमी भाषणात माझ्या मुलाखतीत म्हणतो की झोपेचं सोंग आणलेलं राज्य सरकार आहे. या राज्य सरकार ह्यामध्ये मशगूल आहे. आज निकाल काय लागणार आहे सुप्रीम कोर्टात? चिन्ह मला मिळणार आहे का त्यांना मिळणार आहे? पण राज्यातली अंगणवाडी कर्मचारी भगिनी ज्या आहेत सगळ्या त्या उपाशी मरत आहेत, त्यांचं कुटुंब उपासमारीत दिवस काढते, हे या राज्य सरकारला या मंत्र्यांना दिसत नाही, याचा निषेध करायचा आम्ही आलेलो आहे. काल चटणी भाकर आंदोलन घेतलं, आज बांगडी आंदोलन घेतलेलं आहे. बांगडी आंदोलन यासाठी घेतलेलं आहे, जर का या बजेटमध्ये ह्या सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधनवाढ नाही केली, नवीन मोबाईल कामासाठी लागणारा दिला नाही, ग्रॅच्युटी दिली नाही, पेन्शन दिली नाही, तर ह्या महिला मंत्रालयात घुसून या मंत्र्यांना बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत, हे सांगायला या आंदोलन आम्ही घेतलेलं आहे. 2 लाख महिला कर्मचारी आहेत ज्या राज्यभरात आंदोलन करतायत, काय नेमक्या व्यथा आहेत, कशा पद्धतीचा त्रास या निमित्तानं या अंगणवाडी सेविकांना होतोय? अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या जास्तीत जास्त करून परित्यक्ता आणि विधवा आहेत. त्यांच्या व्यथा कुठल्या शब्दात मांडायची, कशी मांडायची, आता हे सरकारलाही समजावून सांगायची पाळी आम्हाला आलेली आहे. आम्ही एरियातल्या लहान मुलांचं, गरोदर मातेचं, स्तनदा मातेचं संगोपन करतो. संगोपन म्हणजे काय? त्यांना पोषण आहार आणि त्यांचं लसीकरण, त्यांच्या आरोग्याची काळजी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून करते. मग अंगणवाडी सेविकेचं आणि मदतनीसच्या कुटुंबाचं काय? आता महागाई एवढी झालेली आहे की गगनाला भिडलेली आहे. ह्या मोदी सरकारने सर्वांना रॉकेल बंद करून गॅस दिलेला आहे, पण गॅसचा भाव आहे 1150 रुपये आहे. कालचा भाव 1160 आहे. मग ह्या 8000 आणि 4000 ह्या सेविकेचं घर कसं भागणार? तिने आपल्या मुलांचं, घरातल्या नातेवाईकाचं, जे सासू सासरे आहेत, घरातले जे आहेत, त्यांचं संगोपन ती कसं करणार? तिला रोज चटणी भाकर खाऊन उदरनिर्वाह करावा लागतो आणि ही व्यथा सांगायला आम्ही आलो. तरी मला सांगा की घरात कोणकोण नेमकं आहे आणि किती पैसे मिळतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालतो? घरात आमचे एक वडील आहेत, आई आहेत, मुलं आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, पण आम्हाला 8500 रुपये पगार आहे, पण तिच्यावर घर आमचं चालत नाही, तर आम्हाला लोकांकडून उचणं घ्यावं लागतं आहे, मग तिच्यामध्ये आमचं घर चालवावं लागतं. खर्च झालंय, सगळं खर्च पगारी झालेलं, भरपूर झालंय. सरकारला काय सांगणं असणार आहे? सरकारला हे सांगायचं, प्रत्येक आम्हाला अंगणवाडी सेविका तुम्हाला दिसते, पगारवाढीला अंगणवाडी सेविका दिसत नाही का? कोरोनामध्ये सुद्धा आम्ही 2 वर्ष काम केले आहेत, तरीसुद्धा आम्हाला मानधन वाढवायला सरकार विचार करायला लागला आहे, तर सरकारने हे विचार नक्की करावा आणि आमचं मानधन नको, आम्हाला वेतन द्यावं. जे लहान चिमुकले असतील, स्तनदा माता असतील, या सगळ्यांना पोषण आहार देण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोषण आहार पोहोचवण्याचं काम जे आहे त्या या अंगणवाडी सेविका करतात, मात्र तुमच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आज आली असं तुम्हाला आली? हो आली. आमच्या कुटुंबावरती मी अंगणवाडी सेविका आहे. आम्हाला 6100 रुपये पेमेंट आहे. ह्या पेमेंटमध्ये आम्ही कसं बघवायचं? आजकाल महागाई वाढली आहे, रजिस्टर विकत घ्या, एक रजिस्टरची किंमत 400-500 रुपये आहे. आम्ही कसं घ्यायचं? 4-5 हजार आम्हाला शिक्षक लोकांची म्हणले की हे सरकार मानधन वाढ करते, मग आमची का नाही? आम्हाला अंगणवाडी सेविकांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ ह्या सरकारनं आज आणलेली आहे. आजकाल सिलेंडर घ्यायला जावा,
सिलेंडर 1100 रुपये शिवाय नाही, महागाई किती वाढले त्याच्यामुळे प्रत्येक काम तुम्ही आम्हाला सांगता। आज 11वी 12वीचे पेपर आहेत, जावा तुम्हाला इथं सुपरवायझरिंग करायचं आहे, आज अमुक आहे इथं तुम्ही तिथं जावा, आज असं आहे तुम्ही तसं जावा। आम्हाला 5 मिनिट कुठलं तर मीटिंग असली तुमची वेळ झाला तर तुम्ही आमच्यावर ओरडता, पण ही अंगणवाडी सेविका कुठून येत असेल कसं येत असेल ह्या सरकारला कळत नाही का? आम्ही सरकारला सांगणार जसं तुम्ही काम सांगता तसं आमचं भरघोस मानधन वाढ करा। ह्या सरकारला आमची आज कळकळीची विनंती आहे, हे ऐका ना सरकार, कळकळी विनंती करून सुद्धा ऐकत नाही ना, मग अशा सरकारला म्हणून आम्ही हे आंदोलन आज हे केलेलं आहे। ज्या सरकारला जाग येत नाही आहे त्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आंदोलन करतो अशा भूमिकेची भूमिका जी आहे ती अंगणवाडी सेविकांची आहे। कोरोना काळात आम्ही काम केलेलं होतं, जीवाला धोक्यात घालून आम्ही काम केलेलं आहे, मात्र त्याचा मोबदला त्याचं मानधन मिळत नाही आणि त्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करत असल्याची भूमिका या अंगणवाडी सेविका या ठिकाणी व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।